हरि ओम श्री राम अंबज्ञा मी रेखा विराट टिळक शिवाजीनगर केंद्र पुणे बापूंचा अनुभव संकीर्तन करायला मिळतंय खूप खूप आनंद वाटतंय आपण बघतोय की गेली 2-3 वर्ष अतिशय सगळ्यांच्या जीवनात खराब गेली पण तरी सुद्धा बापूंच्या अकारण कारुण्यामुळे आपण पुष्कळ सुरक्षित आणि छान राहिलेलो आहोत की ज्यामुळे आपण बापूंना अंबज्ञ म्हटलंच पाहिजे. 2 वर्षापूर्वी माझ्या मिस्टरांचं कॅटरॅक्टचं ऑपरेशन ठरलेलं होतं आणि नेमकं फेब्रुवारी मार्च 2020 मध्ये बापूंनी ते ऑपरेशन करायचं डॉक्टरांना सुचवलं असंच म्हणायला पाहिजे. काय त्या 6 मार्च 2020 साली एकादशी होती, मस्त त्रिविक्रम मठाची सेवा मला आली होती आणि ठरलं की त्या 2-3 दिवस आधीच ऑपरेशन करून घेऊ डॉक्टरना विचारून, म्हणजे सेवेला जाता येईल. आणि डॉक्टरांचा फोन आला की बाबा तुम्ही उद्या परवा कधी आला तरी चालेल. 6 मार्चच्या आदल्याच आठवड्यात सगळ्या टेस्ट झाल्या होत्या मिस्टरांच्या, शुगर सर्व काही प्रॉब्लेम काहीच नव्हता, रिपोर्ट सगळे नॉर्मल होते. डॉक्टरांना कळवलं, ते म्हणले हरकत नाही तुम्ही लगेच आलात तरी चालेल. त्यामुळे 6 मार्चच्या आधीच्याच आठवड्यात ऑपरेशन झालं एका डोळ्याचं डाव्या आणि नंतरचं नंतर बघू कशी परिस्थिती आहे त्याप्रमाणे डॉक्टरांनी सांगितलं. परत 4 दिवसांनी गेलो, सगळं चेक केलं, डॉक्टर ओके म्हणले, पण म्हणले जरा थांबा, सध्या काही बिझी आहे मी, सध्या काही तुम्हाला ऑपरेशन करता येणार नाही, सर्व ह्या लागलेले आहेत ऑपरेशनच्या तारखा. म्हटलं ठीक आहे, पण आपला बापू कशी चक्र हलवतो खरंच माहिती नाही. बापूंनी 6 मार्चला आदल्या दिवशी डॉक्टरांचा फोन आला की तुम्हाला 6 मार्चला ऑपरेशनला यायला जमेल का. त्या दिवशी शुक्रवार होता. मी म्हटलं हे अगदी योग्य होत आहे की 4-8 दिवस मध्ये जात आहेत आणि ही बापूंचीच इच्छा असते. बापूंनीच म्हटलं ही डेट सुचवली तर आपण जाऊया. आम्ही त्या दिवशी गेलो, व्यवस्थित ऑपरेशन दुसऱ्याही डोळ्याचं पार पडलं, काहीच प्रॉब्लेम नव्हता, काही काळजीचं कारण नव्हतं. बाप्पा बरोबर असतो ही मेन आपल्याबरोबर एक आपलं एक धारिष्ट त्यामुळे होत असतं, काही त्याची भीती वाटत नाही किंवा काहीच नाही. जस्ट 6 मार्चचं ऑपरेशन झालं, त्यानंतर 4 दिवसात परत एकदा डॉक्टरची व्हिजिट झाली, सगळं काही ओके होतं आणि नंतर 22 तारखेपासून पुढे टोटली लॉकडाऊन झालं. म्हणजे जर समजा बापाचं असं कारण करून नये की समजा जर पुढे आणखीन लांबलं असतं ऑपरेशन 15-20 दिवसांनी तर लॉकडाऊन मध्ये आम्ही कदाचित जायला मिळालं असतं का नाही माहिती नाही, कारण डॉक्टर थोडे लांब होते. पण तरी सुद्धा व्यवस्थित ते पार पडलं आणि लॉकडाऊन पासून घरीच बसायची वेळ आल्यामुळे कुठे बाहेर जायचं किंवा ती जी काय पथ्य होती डोळ्याला त्रास होऊ नये यासाठीची, ती सगळी आपोआप पाळली गेली, काहीच करावं लागलं नाही. यामुळे मला इतकं म्हणजे बापूंसाठी मी यासाठी अंबज्ञ म्हणते की हे सगळं त्यांनी आधीच घडवून आणलेलं होतं. बापाची इतकी सूक्ष्मता असते कर्मसूत्रामध्ये की आपल्याला हे कळत पण नाही कधी केव्हा आणि का हे करायचं किंवा बापू का हे करून घेतात कसं करून घेतात, हे सगळं आपल्या बाळांच्यासाठी नाच सवीद असतं. पण जे आधी करायला हवं होतं, जे व्हायला हवं होतं, ते बापूंनी उचितपणे घडवून आणलं आणि ही त्याची अकारण कारुण्य आहे, नाथ सव्वीद आपल्यासाठीचं आहे. त्यामुळे मोठी आई आणि बापू यांच्यासाठी आपण कायम सदैव अंबज्ञच राहिलं पाहिजे, राहायला पाहिजे. गोष्टी छोट्या असतात पण त्याचं ते महत्व त्यावेळेला आपल्यासाठी वेगळं असतं आणि त्यामुळे अतिशय सुंदर पुढचे सगळे दिवस गेले, सगळे त्यातून बाहेर आले, करोनामध्ये कुठेही आम्हाला प्रॉब्लेम आला नाही आणि हा सर्व बापाचं कृपा आहे, परमेश्वरी कृपा आहे नक्कीच. अंबज्ञ नाथ सवित.